माजी आमदार नरेंद्र घुले आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कृषी विज्ञान केंद्र दहीगावणेच्या शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक भेंडा येथे नुकतीच संपन्न झाली आहे. या बैठकीदरम्यान कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर कौशिक श्यामसुंदर तसेच त्यांचे इतर सहकाऱ्यांनी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना अवगत करून दिली आहे. या बैठकीपूर्वी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना प्रकाश हिंगे, नंदकिशोर दहातोंडे, प्रकाश बहिरट यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर केंद्राचे चालू असलेल्या उपक्रमांना भेटी देऊन माहिती दिली. या सभेसाठी अटारी हैदराबाद येथील माजी शास्त्रज्ञ डॉ राजेंद्र रेड्डी हे उपस्थित होते. या कार्यक्रमास केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ सोमनाथ भास्कर, राहुल कावळे, प्रवीण देशमुख, दत्तात्रेय वंजारी, अनिल देशमुख, संजय थोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. या बैठकीला आवर्जून शास्त्रज्ञांनी शेतकऱ्याला बोलवलो व ते शेतकऱ्याला आम्हाला पण बोलवलं. तर अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला तिथं ऐकायला मिळालं आणि आतापर्यंतचे कृषी विज्ञान केंद्राने जे जे काही प्रोग्राम केलेले आहेत ते प्रत्यक्ष बघायला मिळाले आणि ऐकायला पण मिळाले. आणि अशा पद्धतीने कृषी विज्ञान केंद्राने हा जो उपक्रम केला हा अतिशय चांगला आणि शेतकरी हिताचा आहे असं मला तरी वाटतं. म्हणून अशा पद्धतीचे जर कार्यक्रम झाले शेतकऱ्याला तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचं उत्पन्न वाढून शेती खर्चावर कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढता येईल, तण नियंत्रण कसं करता येईल, कीड नियंत्रण कसं करता येईल आणि उत्कृष्ट पद्धतीचा शेतीमाल कसा तयार करता येईल, दूधधंदा जास्तीत जास्त किफायतशीर कसा होईल, अशा पद्धतीचं जनावरांना चारा, सकस आहार, कडबकुट्टी व परस बागेतील कुक्कुटपालन असे विविध जे उपक्रम आहे ते एकदम कृषी विज्ञान केंद्र दहीगावचे चांगले आहेत. आणि अशा पद्धतीचे उपक्रम राबवल्यानंतर निश्चित स्वरूपात परिसरातल्या शेतकऱ्यांच्या प्रपंचाला हातभार लागेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आजची जी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक चौथी कृषी विज्ञान केंद्र दहीगावची होती, यामध्ये शेतकरी आणि शेतकरी महिला यांचा चांगला सहभाग होता. आणि जे कृषी विज्ञान केंद्राने जे काम केलेलं आहे चार वर्षामध्ये त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे आणि त्या कामाचं त्यांनी केलेलं आज जे सादरीकरण केलं ते निश्चितच चांगलं आहे. आणि या उन्ही चांगलं काम आता अहमदनगर जिल्ह्यातील 7 तालुक्यांसाठी ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सल्ला असा आहे की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त केव्हीकेच्या संपर्कात राहिलं आणि केव्हीकेकडे आले तर निश्चितच त्यांना शेती अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल आणि त्यांचं शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग होईल. तसंच नवीन जे उपक्रम शासनातर्फे राबवले जातात त्याच्यामध्ये जे विविध संस्था आहेत जसं कृषी खाता असेल किंवा फिशरीज असेल किंवा ॲनिमल हजबंड्री असेल तर ह्या संस्था केव्हीकेच्या माध्यमातून त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात. केंद्र दहीगावने यांनी चौथी सल्लागार समिती आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप योजना तयार केलेल्या आहेत. त्या योजना त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केले. व्हॉट्सअपवर, मेसेजर, यूट्यूब या प्रकारे, ट्विटरद्वारे अशाच त्यांनी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या ही त्यांना आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. मीटिंगच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं तरी योग्य तो बाजारभाव मिळत नाही, उत्पादन केलेलं बाजारात विकत नाही आणि त्यामुळं साठवणुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळं हा शेतीमाल खराब होतो किंवा तो विकण्यायोग्य राहत नाही. आणि यावर शासनाने विशेष विचार करावा आणि उत्पादित झालेल्या मालाला निश्चितपणे उत्पादन खर्चाच्या आधारे हमी भाव, त्यावर प्रक्रिया आणि त्याच्या साठवणुकीसाठी सुविधा निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांपुढं विविध प्रश्नावर चर्चा केली आणि शासन स्तरावर ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रतिनिधी गणेश मुळे, माय न्यूज, नेवासा।